सुरू झाला की आपल्याकडे रबर बॉलच्या स्पर्धा सुरू होतात आणि ह्या अशाच कधीपर्यंत गणपती येईस तोपर्यंत हा रबर बॉल क्रिकेटचा हंगाम गणपतीच्या एक हप्ता अगोदरपर्यंत हंगाम संपतो. तदनंतर नवरात्रीपर्यंत हा क्रिकेट थोडंसं थांबलं जातं आणि दसऱ्याला पुन्हा एकदा टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते. स्वप्नील अधिक वेगाने गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. स्वप्नील नाईक अधिक वेगवान गोलंदाज नवी मुंबईच्या वेगवान गोलंदाजांमध्ये ना यांचं जरूर घेतलं जातं आणि ही खासियत आहे या खेळाडूची. एक आगळीवेगळी गोलंदाजीची शैली आहे त्याचं देखील ॲडव्हान्टेज मिळताना पाहायला मिळते. पाहूया अमर कुलकर्णी यांच्या विरुद्ध स्वप्नील नाईक लालू. या चेंडूवर लोअर फुलटॉस पद्धतीवर चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धावसंख्या एकने पुढे जाताना पाहायला मिळेल. डोंबिवली नगरीमध्ये आज हा क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय. आयोजनातील भव्यता नक्कीच ज्यावेळेला तुम्ही ग्रामीण क्रिकेटकडे जरी आपण पाहिलं तर गावदेवी खालडीची स्पर्धा देखील अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळते. हिंदुस्थानातील सर्वाधिक मोठ्या आयोजनापैकी एक आपण जरूर पाहतो. स्वर्गीय रतनबा पाटील स्मृतिचषक याच मैदानामध्ये अशा असंख्य क्रीडा स्पर्धा आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील अलीकडच्या कालावधीमध्ये पाहायला मिळतात. अधिक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या समोर सापडले गेले. LBW स्वरूपात माघारी परतावा लागणार आहे. थॉमस डायस नावाचं एक मोठं वादळ शमवलं आहे ते स्वप्नील नाईक अर्थातच लालू याने. विकेटचं पतन. धन्यवाद. तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. स्वप्नीलचा वेग कुठेतरी थॉमसची विकेट काढून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक धडाकेबाज फलंदाज ज्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावर खूप कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. फलंदाजीसाठी मैदानात उमर खान. ओहो, वेग एवढा प्रचंड होता स्वप्नीलचा उमरच्या मात्र यष्टा उद्ध्वस्त करून गेलाय. क्या बात आहे, लाजबाब गोलंदाजी. ऍक्शन देखील पाहिलं तर थोडीशी वेगळी आहे परंतु आज जबरदस्त वेग. तर उमर खान आल्या पावली माघारी परतावं लागतंय. स्वप्नील या ठिकाणी आज डेल स्टेनची आठवण करून देतोय. स्वप्नील या ठिकाणी आज शोएब अख्तर यांची आठवण करून देतोय. ब्रेटली यांची आठवण करून देतोय. एवढ्या प्रचंड वेगात ही गोलंदाजी होताना पाहायला मिळते स्वप्नील नाईक यांच्या माध्यमातून. जबरदस्त वेग आणि अचूक टप्पा. नुसतं वेग असून चालत नाही, तुमच्याकडे टप्पा देखील असणं गरजेचं आहे. आणि आज मात्र स्वप्नीलने या दोघांचा संगम केलाय, मिलाप केलाय. तर फलंदाजीसाठी गेल्या एक महिन्यात ज्या खेळाडूने देखील सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतलेल्या आहेत तो लवेश मेहरा. वरळीचा खेळाडू, मूळचा उत्तराखंडचा आणि परंतु वरळी निवासी असणारा हा खेळाडू फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतो. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील 11 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी देखील सजवली होती लवेश मेहराने. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. लवेश मेहरा अपेक्षा जरूर त्याच्याकडनं असणार आहे परंतु स्वप्नीलच्या वेगाचा सामना करायचा आहे. पुन्हा एकदा आता मात्र पिचिंग थोडीशी पाठीमागे घेण्यात आलेली आहे. प्रत्येक चेंडूवर वेगवेगळ्या ठिकाणी पिचिंग होताना पाहायला मिळते. स्वप्नील वेगावर स्वार झालाय. अशाच प्रकारचा वेग विजय पावलेकडून आम्ही पाहतो. अशाच प्रकारचा वेग आम्ही विश्वजीत ठाकूर याच्याकडून पाहायला मिळतो. अंकुर सिंग याच्याकडून पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने कित्येक गोलंदाज जे मात्र टेनिस क्रिकेट विश्वात अधिराज्य गाजवत आहेत आज त्या वेगाने गोलंदाजी स्वप्नील नाईककडून होताना पाहायला मिळते. जबरदस्त पिचिंग पाहायला मिळते. आपल्या संघाला मॅचमध्ये घेऊन येणारं षटक स्वप्नील नाईककडून या ठिकाणी टाकलं जात आहे.
षटक क्रमांक 3 मात्र या ठिकाणी संपतात. धाव संख्या झालेली आहे दी 31 धावा. केवळ 2 धावा या षटकामध्ये दिल्या गेल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील. स्वतः या संघाचे सर्वे सर्वा देखील आहेत ओमकार नाईक यांच्या बरोबरीने स्वप्नील नाईक.